एपीएमसी भाजी मार्केटला आता थोड्याच दिवसात चांगले दिवस येणार आहेत। अनेक वर्षांपासून कंगराळी मार्केट यार्डमध्ये आरकत व्यापारी सह भाजी मार्केट उभारण्यात आले होते, पण मध्यंतरी भाजपाच्या काळात बेळगावमध्ये दोन भाजी मार्केट सुरू करण्यात आले। शेतकरी वर्गाला कोणत्या भाजी मार्केटमध्ये भाजी घेऊन जावे हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या समोर होता। काहींनी नवीन मार्केट स्वीकारत पूर्वीच्या मार्केटकडे पाठ फिरवली होती, पण आता काँग्रेसचे सरकार आल्यामुळे निश्चितच पूर्वीच्या भाजी मार्केटला काही दिवसातच अच्छे दिन येणार आहेत। गुरुवारी भाजी मार्केट दुकानदारांनी व विविध संघटनांनी एकत्र येऊन नवग्रह होम अशी विविध धार्मिक पूजा करून या मार्केट यार्ड वास्तूची नव्याने पूजा केली। या दरम्यान भारतीय कृषी समाज राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना उपयुक्त होईल अशा सुविधा व शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेल या उद्देशाने एपीएमसी मार्केटमध्ये भाजी मार्केटची मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना या संधीचा लाभ कसा घेता येईल याकडे आपले सरकारही आणि संघटनाही जातीने लक्ष देणार आहे। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, सर्वांच्या हितासाठीच आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मोदगी यांनी सांगितले आहे। पुढील काही दिवसांमध्ये एपीएमसी मार्केट उत्तमरित्या प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या दुकानदार मालक व शेतकऱ्यांची प्राथमिक चर्चा करण्यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी आम आदमी पार्टीचे उत्तर कर्नाटक प्रमुख राजीव टोपन्नावर, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुजित मुळगुंज, शेतकरी संघटनेच्या शिवलीला मिसाळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, उच्च न्यायालयाचे न्यायवादी नितीन बोलबंदी, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब उदगट्टी, रयत संघाचे राज्य प्रमुख प्रकाश नाईक, नेकार कुलीकर, समाज नेते शंकर ढवळी, बसंगोडा पाटील सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।